आई काय गो काय झालं अरे राज जीजी ते मी एक मिनिट काय काय झालंय नाही मी रमाला तिकडे नेलं ना खोलीत नाही रमा म्हणाली काय म्हणजे तिने खोली बघितली तिला आवडले ना नाही बघितली तिने मग म्हणाली काय काय म्हणाली म्हणाली किती भयंकर आहे ही खोली एक मिनिट असं म्हणाली रमा तुला असं म्हणाली की खोली भयंकर आहे हो अरे वहिनी मस्करी नको खरंच सांग ना अरे खरंच सांगते मी राज ती म्हणाली राज कसा राहतो या खोलीत कोण जाणे माझ्याशिवाय काय वाटलंच की रमा असं म्हणून नोड्रि ಎಲ್ಲ ಮಂದಿ ಇದ್ದಾರ ಇವರಿಗೆ ಯಾರು ಕಾಣಿಸಂಗಿಲ್ಲ ಅಷ್ಟೇ ರಮಾ 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 ಹತ್ತಲು ಖರೆ ಬಟ್ ತು ಕಾಯ್ ಬೋಲಿಸ್ ಕಳ್ಳ ಅಯ್ಯೋ ದೇವ್ರೆ ಆವ ಜಿಜಿ ಮೀ ಮನಾಲೆ ಎವಡಿ ಸಗಿ ಮಂಡಳಿ ತಿಥೆ ಪಣ ಯಾನ್ನ ದಿಸ್ತಾಯ ಕೋಣ ಫಕ್ತ ರಮಾ 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 ಕಾಮಿನಿ ಕಾಯ್ ಗೋ ಸಗ ಠೀಕ್ ಏನ काय म्हणते ती तसं ठीकच आहे बसली आहे आई मला काय वाटतं एकदा तुम्ही बोला तिच्याशी अजूनही तशी थोडी अस्वस्थच वाटते मला तुम्ही एकदा बोललात तर बर बघते मी तू बघेन ना राजने जर माझ्या अटी ऐकायला पाहिजे असतील ना तर मला पण त्याच्या अटी मान्य कराव्या लागतील दोन तीन महिने या लोकांमध्ये राहायचं नाही जमणार मला नाही जमणार मला रमा आज या नवीन घरात पहिलाच दिवस आहे तुझा सासरी आलेली प्रत्येक मुलगी पहिल्या दिवशी अशीच भांबावलेली असते अग नवीन घराला आपलंस मानणं वाटतं तितकं सोपं नाही आहे पण तुला सांगू का नंतर तेच घर माहेरपेक्षा जास्त प्रिय कधी होतं तिचं तिलाच कळत नाही तुझंही तसंच होईल नाही नाही मला माझ्या घरी जायचंय लग्न केलं ना मी तुम्हाला हवं होतो तसं मग आता मला माझ्या घरी जाऊ दे प्लीज मला जाऊ देत ना प्लीज अर्ध्या पिकल्या आंब्यासारखी आंबट गोड आहेस तू मुलंच आहे सजून बसा काम करून दमलात चहा प्या गरम गरम द्या घ्या जीजी आईनी रात्रीच्या जेवणाचा बेत सांगितलाय का म्हणजे तशी तयारी करायला बरं हो म्हणजे सांगितलंय ना फरमानच सोडलंय मसाला दूध रात्रीसाठी जेवणासाठी मुगा तांदळाची खिचडी पापड मिरची खमंग काकडी लाल भोपळ्याचं भरीत आणि त्याच्या जोडीला टोमॅटोचं साल अरे वा म्हणाल तुला काय जात फरमान सोडते छोटी आणि मोठी इथे राबतीये
सुभद्रा, अग का सारखी कटकट करतेस तू? हा शांततेने घे ना जरा. आणि काय ग, तू एकटीच राबतेस का? आम्ही तुझ्या मदतील नाही आहोत असं बोलतेस ना की जसं काही सगळं काम तुझ्या अंगावर येऊन पडलंय आणि आम्ही मजा मारतो इकडे. आणि काय ग, मगाशी वाळ्याचं पाणी आणून दिलं, रमाला दिलं नाहीस? हा बुद्धामून दिलं नाहीत ना? बघत होते मी. बघा माझ्या ना फक्त चुकांकडे बघा, डोळे फाडून फाडून, पण माझ्या दुःखांकडे नका बघू. माझ्या चुका दिसतात तुम्हाला, पण माझ्या डोळ्यातलं पाणी एकाला तरी दिसतं का? काकू अहो तू गप्प बस. एवढं लग्न झालं, पंक्ती बसल्या, पंच पक्वानांवर सगळ्यांनी ताव मारला, एकाला तरी माझ्या नवऱ्याची आठवण आली ना? भाऊजींच्या घशात घास अडकला ना त्या विभाच्या? काय नाही, आमची काळजी कोणालाच नाही, आम्ही फक्त चुलीचे मानकरी. आणि काय जीजी, आता त्या नखा एवढ्या सोन्याची मीच सेवा करायची का? नाही काकू, तुमचा गैरसमज होतोय. जीजींना तसं नव्हतं म्हणायचं. तू त्यांचं वकील पत्र घेऊ नको. अयो बाहेर कार्यक्रम, जा आता तो बघायला जा, मी राबते इकडे, जा ना. अग बाप लेकांना गाणं वाजवण्याची लहर आली असेल. तुझे बाबा आणि निंबाळकर मंडळी आली होती ना, तेव्हा छान मैफल झाली होती. सांगितलं असेल ना तुझ्या बाबांनी? झालीच ना शांत, चल आपण आता गाणं ऐकायला जाऊया. चल चल चल, तुम्ही पण मनासी मोही, सुहासे तुझे मनासी मोही, जशी न मोही सुधा सुराही. रमा एक सांगू, तुझ्या घरातल्या आणि इथल्या वातावरणात खूप फरक आहे, पण तू जर असा मनात राग धरून ठेवलास ना तर तुला काहीच दिसणार नाही. पण तू जर प्रयत्न केलास तर तुला एक नवीन जग अनुभवता येईल आणि ते आवडेलही. रस घेतलास ना तर पटकन या जगात सामावशील. आणि मी आहे ना तुझ्या बरोबर, तुझी सासू म्हणून नाही तुझी आई म्हणून. आणि अग आई सुद्धा कधी कधी ओरडते ना तुझ्यावर, तस मी फार कमीच ओरडते. काय ना रमा, या घरातले काही नियम आहेत जे काटेकोरपणे पाळावे लागतात. अग मीही पाळते. हळूहळू पडेल तुझ्या अंगवळणी. चल तू पण बाहेर चल, गाणी ऐक, बरं वाटेल तुला. तुम्ही जा पुढे, मी येते नंतर. बर राग येतो मला या गोड बोलण्यास. प्रकाश विलसे तुझ्या लोचनी, तुझ्या लोचनी, तुझ्या लोचनी. प्रकाश विलसे तुझ्या लोचनी, प्रकाश विलसे जया शिलाभे, बघ चंद्रिकाही तव यौवना.